काळानुसार लाईफस्टाईल बदलली आहे। त्यात कोरोनानंतर तर आजूबाजूच्या सर्वच गोष्टी बदलल्या असून व्यवसाय नोकरी करण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने अनेकांचे दिनचक्रच बदलले आहे। काही जण सकाळचा नाश्ता करत नाहीत, मात्र सकाळी नाश्ता केला नाही तर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो। रक्तदाब आणि वजन वाढीसंदर्भात काळजी घ्यायची असेल तर मग नाश्ता अवश्य करावाच, पण नाश्त्यात काय असावे हे समजून घेण्यासाठी पहा हा संपूर्ण व्हिडिओ। नमस्कार, मी डॉक्टर महेश पाटील आणि फाउंडर ऑफ सिक्स गेअर आणि आम्ही डायबिटीज रिव्हर्स करतो। मी डायबिटीज रिव्हर्सल कोच आहे आणि त्या व्यतिरिक्त लाईफस्टाईल डिसीजेस जसं ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल यांना आपण मॅनेज कसं करू शकतो, आहार विहार या गोष्टींनी याचं आम्ही मार्गदर्शन करतो। तर आज आपण जाणून घेणार आहोत नाश्त्यामध्ये आपण असं काय खाऊ शकतो किंवा काय खावं याच्याने आपलं ब्लड प्रेशर पण कंट्रोल राहील, वजनसुद्धा कमी होईल। तर महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की सकाळच्या वेळेला आपलं इन्सुलिन खूप ॲक्टिव्ह असतं, पॅनक्रियास स्वादुपिंड ज्याला आपण म्हणतो हा खूप चांगला कार्यरत असतो मॉर्निंग आवर्स ब्रेकफास्टच्या टाईमला। तर बरेच जण ब्रेकफास्ट स्किप करतात, घाई असते, गडबड असते, पण ती सर्वात चुकीची गोष्ट आहे कारण ब्रेकफास्ट हा खूप महत्त्वाचा मील आहे आपल्या दिवसभराच्या जेवणातला। सो तो ब्रेकफास्ट एक तर पहिले स्किप करू नका। दुसरी गोष्ट, तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीनचा ब्रेकफास्ट जर सकाळच्या वेळेला घेतला तर तुम्हाला वेट लॉस किंवा वजन कमी करायचं असेल, फॅट लॉस करायचं असेल तर ते खूप कार्यरत इम्पॉर्टंट आहे। आता प्रोटीन ब्रेकफास्ट म्हणजे काय आलं तर डाळी, कडधान्य, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर एग्स, एग्ज ऑमलेट। डाळी म्हणजे मुगाचा डोसा, मुगाचा चिला ज्याला आपण म्हणतो याचा तुम्ही उपयोग करू शकता, जेणेकरून प्रोटीन जास्त मिळाल्याने तुमचा फॅट लॉस व्हायला मदत होते आणि प्रोटीन खाल्ल्याने तुम्ही जास्त वेळ भुकेले नाही राहत, त्यामुळे तुमची क्रेविंग्स कंट्रोल होतात। 4 ते 5 तास तुम्ही जर प्रोटीन घेतलं तर 4 ते 5 तास तुम्हाला भूक लागायची वेळ येत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जी ब्लड प्रेशर कमी करायला उपयोग करू शकता म्हणजे ती म्हणजे पिंक सॉल्ट, आपण ज्याला सेंधा नमक असं म्हणतो। तर पिंक सॉल्ट का, कारण याच्यामध्ये सोडियम कमी असल्या कारणाने तुमचं ब्लड प्रेशर कमी करायला मदत होते। प्लस तर हे महत्त्वाचे जे घटक आहेत डेली तुमच्या ब्रेकफास्टमध्ये उपयोग करा, नाश्त्याला उपयोग करा, प्रोटीन्स आणि एक हिमालयन पिंक सॉल्ट जर उपयोग केला तर नक्कीच ब्लड प्रेशर कमी करायला मदत होते। एक्स्ट्रा बेनिफिट हे आहे की सोडियम कमी असल्यामुळे तुमच्या बॉडीला जर कुठलीही प्रकारची सूज असेल, अंगावरची सूज असते, ती सूज सुद्धा या मीठ वापरल्याने कमी होते। तिथे सुद्धा तुमचं सूज कमी झाल्यामुळे 1-2 किलोनी वजन कमी होऊ शकते। जर प्रोटीन व्यवस्थित असेल ब्रेकफास्टमध्ये तर तुम्ही तुमचा दिवस चांगला जाईल, 4 ते 5 तास भूक नाही लागणार आणि वजन कमी व्हायला मदत होईल। वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रथिनांचा वापर अधिक करणे गरजेचे आहे। यासाठी मुगाचा डोसा, डाळीच्या पिठाची धिरडी किंवा घावन, चण्याच्या पिठाचे ऑमलेट, मुगाचा शिरा, मिलेट्स, मिलेट्सचे घावणे अशा पद्धतीचा आहार घेऊ शकता। जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंड, ऑमलेट असे पदार्थही खाऊ शकता, यामुळे वजन नियंत्रणात राहते अशी माहिती डॉक्टर महेश पाटील यांनी दिली। भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।